बाबतीत असलेले भारतीय जनता पार्टीचे आमच्या लोकसभेचे महाराष्ट्राचे संयोजक माननीय श्रीकांतजी भारतीय, आपल्या राज्याचे मंत्री पूर्वचे आमदार माननीय अतुलजी सावे आणि या क्लस्टरचे प्रमुख अहमदनगर, संभाजीनगर आणि जालना चे प्रमुख अतुलजी सावे, महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे महामंत्री माननीय श्रीजी माननीय संजयजी केलकर, सहप्रमुख प्रवीणजी घुगे, शहर अध्यक्ष श्रीजी बोराळकर, ग्रामीणचे अध्यक्ष संजयजी खांबायते, ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष सुहाजी सिरसाट, आमचे संभाजीनगर लोकसभेचे संयोजक समीरजी राजूरकर, हे मुद्दाम सांगतो आता, हे सगळे आमचे पदाधिकारी, तसेच संभाजीनगर पश्चिम विधानसभेचे प्रमुख राजीव शिंदे आणि पत्रकार मित्रांनो, आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे दिनांक 15 फेब्रुवारीला आपल्या शहरामध्ये देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री माननीय अमितभाई शहा यांची जाहीर सभा आयोजित केलेली आहे. ही जाहीर सभा लोकसभेच्या तयारीचीच आहे. माननीय शहासाहेबांचा दौरा जर पाहिला तर सकाळी 11 वाजता ते अकोल्याला येतील. अकोल्याला पक्षाचे पदाधिकारी आणि कोर कमिटीची ती बैठक घेतील. नंतर दुपारच्या वेळेस साधारण 3-4 वाजता जळगावला येतील. जळगावमध्ये युवा संमेलन असेल आणि नंतर संभाजीनगरला येतील. संभाजीनगरला मात्र जनतेची जनतेस म्हणजे जाहीर सभा आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे प्रधानमंत्री मोदी साहेबांची ही दुसरी टर्म एप्रिलमध्ये संपते आणि तिसरी टर्म सुरू होते. त्यासाठी भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक मागच्या 3 वर्षापासून काम चालू केलेले. पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार. आजची पत्रकार परिषद आपल्याला माहिती आहे की देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा हे छत्रपती संभाजीनगरमध्ये 15 तारखेला जाहीर सभेसाठी येणार आहेत आणि ही सभा आपण छत्रपती संभाजीनगर शहराच्या मध्यभागी मराठवाडा सांस्कृतिक मंडळ आहे तिथे आपण घेण्याचं आयोजित केलेलं आहे आणि ह्या पत्रकार परिषदेच्या संबंधी अजून डिटेल आपल्याला माहिती देतील. मी डॉक्टर कराडांना विनंती करतो की आपण दहा वर्षामध्ये माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात जे काम केलं आणि वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जे वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून काम झालं त्यांचे लाभार्थी कोण आहेत, कुणाला त्यांचा मदत मिळाली त्यांची सुद्धा आम्ही पूर्ण त्यांना मदत आणखी कसं होईल त्यासाठी प्रयत्न करतोय. आपल्याकडे जवळजवळ या 20 लाखांपैकी 13 ते 14 लाख वोटरची यादी आमच्याकडे आहे ज्यांना माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात जी वेगवेगळ्या योजनेचा फायदा मिळाला. उदाहरणार्थ समजा प्रधानमंत्री स्वनिधी योजना असेल, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे 35,000 लोकांना आपल्या शहरातून पैसे मिळाले. बचत गट असतील, बचत गटाच्या बऱ्याच लोकांना त्याचा आकडा माझ्याकडे नाही पण बचत गट असेल, त्याचबरोबर आयुष्मान भारत असेल, अशा वेगवेगळ्या योजना त्यांचे सुद्धा आम्ही संमेलन घेणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं लक्ष आहे की 45 जागा NDA बरोबर राहून एकत्र येऊन जिंकायच्या आणि त्याची सुरुवात आम्हाला अभिमान आहे की आपल्या देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री यांची पहिली सभा त्यानिमित्तानं आम्हाला संभाजीनगरला बहुमान दिला म्हणून आम्ही तयारीला लागलेलो. या सभेचं ठिकाण आम्ही ठरवलेलं आहे मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, त्याच्यावरती आम्ही सभा घेणार आणि साधारण अपेक्षा आहे की 1 लाखापेक्षा जास्त लोक, 1 लाख त्याची अपेक्षा आम्हाला सांगण्यात आलं, 1 लाखापेक्षा जास्त लोक या सभेला येतील. त्याबरोबर आमचे माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि फडणीस साहेब सुद्धा येतील.
पण महाराष्ट्रामध्ये 12 क्लस्टर केलेले आहेत आणि हे आपलं जे क्लस्टर आहे तर हे क्लस्टरमध्ये 3 लोकसभा आहेत, जालना, संभाजीनगर आणि अहमदनगर. आणि ह्या क्लस्टरमध्ये माननीय राष्ट्रीय अध्यक्ष एकदा येऊन गेले नड्डासाहेब आणि आता अमितभाईची सभा होतीये. एकंदरीत भारतीय जनता पार्टीचं टार्गेट आहे की भारतीय जनता पार्टीला 370 जागा जिंकायच्या आणि NDA सहित जे विविध आमचे मित्र पक्ष आहेत, उदाहरणार्थ शिवसेना असेल, शिंदेसाहेबांची शिवसेना, उदाहरणार्थ RPI असेल, अजितदादांचा राष्ट्रवादी आणि बाकी बरेच आहेत. अशा एकंदरीत आम्हाला 400 जागा जिंकायच्या आणि त्यासाठी पूर्णपणे तयारी आमची झालेली आहे. प्रत्येक लोकसभेमध्ये आमचा प्रभारी नेमलेला आहे, प्रभारीनंतर संयोजक आहे, संयोजकनंतर प्रत्येक विधानसभेला विधानसभा प्रमुख आहे आमच्या संघटनेतून, त्याचबरोबर बूथ रचना या तिन्ही लोकसभेची पूर्ण झालेली आहे. बूथवरती बूथ आमचे गठीत होऊन म्हणजे बूथवरती एका बूथवरती 11 कमिटी आणि पेज प्रमुख किंवा 50 प्रमुख पण झालेले आहेत. हा एक सेक्टर झाला म्हणजे संघटनात्मक पूर्ण तयारी झाली. राम मंदिरसाठी प्रत्येक गावातून एक भेट गेली होती. का गेली ती? प्रत्येक गावातला माणूस जेव्हा तिकडे दर्शनाला जाईल तर त्याला वाटलं पाहिजे की यस, या मंदिरामध्ये आमच्या गावाची भेट आहे. तसंच मोदीजी पंतप्रधान आला, यस, आम्हाला वाटलं पाहिजे की आमच्या शहराचा खासदार हा मोदीजींच्या सपोर्टमध्ये आहे. भावना ठेवून आम्हाला एवढी मोठी सभा होणार तर उमेदवार चेहरा तुम्हाला समोर आणावं लागेल ना वारंवार, म्हणजे आता सभा उमेदवार आता सर्वांसाठी आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की सर्वांनाच या देशातल्या 140 कोटी जनतेला जे परिवार म्हणतात ते माननीय प्रधानमंत्री मोदी साहेब आणि त्यांच्या नेतृत्वात हे काम होत आहे. म्हणून लवकरच उमेदवार जाहीर करेल संघटन, पण पक्षाने कामाला सुरुवात केलेली आहे आणि पक्षाने कामाला सुरुवात केल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 12 झाले, त्या 12 बैठकसुद्धा माननीय अमित शाह साहेब आणि JP Nadda साहेबांनी घेतलेली आहे. दिल्लीमध्ये बैठक झाली, प्रत्येकाला जबाबदारी दिलेली आहे. संघटनामध्ये जे जे काम लागतं निवडणुकीसाठी ती तयारी आमची झालेली आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये राजकीय सभा तरी पहिली संभाजीनगरला मिळते आणि पक्षांनी ठरवलेल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जागा जिंकायची. छत्रपती संभाजीनगर शहर में हमारे देश के गृहमंत्री अमित भाई शाह आने वाले हैं. यहाँ की लोकसभा का प्रचार और प्रसार के लिए माननीय अमित शाह आने वाले हैं. उनकी सभा मराठवाड़ा सांस्कृतिक मंडल में 17 से शाम को 6 होने वाली है. आपके माध्यम से मैं सभी को आमंत्रित करता हूँ कि आप इस सभा को आइए और माननीय अमित भाई शाह गृहमंत्री का विचार सुनिए. सर कितने लोग आने वाले हैं सभा? 1 लाख से ज़्यादा लोग इस सभा को आने वाले हैं. सर उम्मीदवारी वगैरह कुछ डिक्लेयर होने वाली है? उम्मीदवारी डिक्लेयर होगी नहीं, जो पार्लियामेंट्री बोर्ड रहता है वो उम्मीदवारी डिक्लेयर करेगा. नहीं, आप भी इच्छुक है लोकसभा चुनाव लड़ने के लिए? इच्छुक है लेकिन पक्ष डिसाइड करेगा. वो भारतीय जनता पार्टी तरफ से डॉक्टर करण लड़ने वाले त्याच्यामुळे 6 महिन्यापासून पूर्वतयारी सगळी चालू आहे आमची. जसं आत्ताच डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बूथ प्रमुख, पेज प्रमुख, आमचे सुपर वॉरियर्स, वॉरियर्स, शक्ती केंद्र प्रमुख या सगळ्यांच्या त्यावर खालपर्यंत आम्ही काम करतोय. त्याच्यामुळे नाही नाही 100% सभा होणार. 15 तारखेला काय सांगतात त्याच्यावर मी काय बोलू. तो सरकारी कार्यक्रम होता आणि तो सरकारचा कार्यक्रम काही आम्हाला त्याच्यातलं नॉलेज नाही तुम्ही, पण हा कार्यक्रम पक्षाचा आहे, आमच्या महायुतीचा आहे आणि यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे सगळे महायुतीचे नेते सगळे याच्यामध्ये सहभागी होणार. सभेच्या दिवशी उमेदवारी जाहीर होणार आहे का? उमेदवारी तयारी जाहीर होणार आहे. जवळजवळ डॉक्टर साहेबांचं नाव निश्चित झालेलं आहे का? सध्या सभा होईल, उमेदवारी वगैरेचा काही विषय नाही आहे. आम्हाला ही जागा जिंकायची, संभाजीनगरची जागा जिंकायची करण्याकरता आम्हाला ही जागा.
रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।